सांगली जिल्हा बँकेच्या आजी माजी संचालकांसह 41 जणांना नोटीस. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 50.58 कोटींचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी बँकेच्या आजी माजी संचालक आणि अधिकाऱ्यांसह 41 जणांना नोटीस बजावण्यात आलेली आहे. 27 जून रोजी म्हणणे सादर करण्यास सांगितलं आहे. चौकशी अधिकारी तथा कोल्हापूर शहर उपनिबंधक डॉक्टर प्रिया दळणनर यांनी नोटिसा दिल्या आहेत. बँकेच्या मागील संचालक मंडळाच्या काळात झालेल्या काही निर्णयांबाबत सहकार आयुक्तांकडे तक्रार केली होती, त्यावर सहकार आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहे. संबंधित तक्रारीत तथ्य आढळल्याने तात्कालीन संचालकांनी घेतलेल्या निर्णयामुळे 4 प्रकरणात बँकेचे 50.58 लाख 87 हजारांचे नुकसान झाले. नुकसानीची जबाबदारी निश्चित करून वसुलीसाठी कलम 88 अंतर्गत चौकशीची शिफारस करण्यात आली. त्यानुसार कलम 88 अंतर्गत चौकशीचे आदेश दिले होते. महाकाली मानगंगा साखर कारखान्याच्या खरेदीत 1.17 कोटी जिल्ह्यातील 763 विकास संस्थांच्या संगणकीकरणावर अनावश्यक खर्च, 14.67 कोटी नॉन बँकिंग असेट खरेदी चुकीचा जमा खर्च, 22.42 कोटी महाकाली कारखान्याची शिल्लक आणि खराब साखर विक्रीत 11.51 कोटी रुपयांचे नुकसानीचा ठपका ठेवला आहे. या प्रकरणी बँकेकडून आजी माजी संचालक अधिकाऱ्यांना नोटीसा बजावून खुलासा करण्याची सूचना डॉक्टर प्रिया दळणर यांनी नोटिसांमध्ये केली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.